शहर नगर पंचायत हद्दीत गुरुवार दिनांक 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी 8 विसर्जन पाणवठ्यावर 55 घरगुती आणि 9 सार्वजनिक असे एकूण 64 श्री गणेश मूर्तींचे विसर्जन शांततेत पार पडले. 19 तारखेला गणेश चतुर्थीला सुरू झालेला गणेशोत्सव अनंत चतुर्दशीला संपला. 28 सप्टेंबर 2023 रोजी गणेश विसर्जनाचा दिवस. 10 दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करून मोठ्या उत्साह व जल्लोषात वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढून निरोप देण्यात आला. संध्याकाळपासूनच निजामपूर रोडवर साईनगर उतेखोलवाडी यांना मिळून 4 सार्वजनिक मंडळांच्या मिरवणूक एका पाठोपाठ एक पाहायला मिळाल्या. मिरवणूक पाहायला रस्त्याच्या दुतर्फा गर्दी आणि विसर्जन पाहायला पाणवठ्यावर गर्दी पाहायला मिळाली. 22 वर्ष पूर्ण झालेला माणगाव शहरातील मानाचा पहिला गणपती अशी ओळख असणारा गणपती म्हणजे साईनगरचा राजा. माणगावमध्ये चलचित्र देखाव्यांची सुरुवात साईनगर गणेश मंडळाने केली. साईनगर इथून 4:30 वाजण्याच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करत वाजत गाजत कालवा रोडपासून निजामपूर रोड बाजारपेठमधून खांदाड गावातील सोनभैरव मंदिराजवळील पाणवठ्यावर 11:30 वाजण्याच्या सुमारास काळ नदीत श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. उतेखोलवाडी सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक देखील भव्य आणि मोठी होती. या मंडळातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. मच्छी मार्केट जवळील पाणवठ्यावर उतेखोलवाडीतील श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. 9 सार्वजनिक मंडळांच्या वाजत गाजत मिरवणुका असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये, सणाला गालबोट लागू नये याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी पोंदकुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि पोलीस कर्मचारी विशेष मेहनत करताना दिसत होते. माणगाव नगर पंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार आणि मुख्याधिकारी संतोष माळी यांनी विसर्जनाचे उत्तम नियोजन केलेले पाहायला मिळाले. कर्मचारी वर्गाने देखील त्यांना दिलेले विसर्जनाचे काम चोख पार पाडले. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी संध्याकाळी 4 वाजल्यापासूनच पाणवठ्यावर विसर्जनासाठी येणाऱ्या घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या स्वागतासाठी अगदी शेवटचे विसर्जन होईपर्यंत उपस्थित होते. नगर पंचायतीला विसर्जनावेळी केलेल्या सहकार्याबद्दल शांततेत गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी माणगावकरांचे आभार मानले. तसेच माणगावकरांच्या वतीने निरोप घेतो बाप्पा, आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी, गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या अशी बाप्पा चरणी प्रार्थना केली. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.